वैकुंठ दिखते का सगैना वैकुंठ दिखते का कृष्णा यस वैकुंठ दिखते का सगैना ओके ग्रेट। आता एक महत्त्वाचं कालच्या पुढचं थोडंसं सांगतो ऑर्थोगोनल इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स ठीक है टू कर्व्स टू कर्व्स करेक्ट। सो बघा ठीक है आता या केस मध्ये काय घडेल ते सांगतो। दोन कर्व आहेत सपोज ही एक कर्व आणि ही एक कर्व आहे लाईक त्याच पॉइंट मध्ये एक टँजंट आहे आणि एक्झॅक्टली त्याच पॉइंट मध्ये दुसरी टँजंट आहे। हा थीटा हा 90 डिग्री असेल तर त्याला ऑर्थोगोनल इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स म्हणतात। कळला विषय कळला विषय हा येस कळला विषय सगळ्यांना ओके। सो ऑर्थोगोनल इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स याचा अर्थ टँजंट्स एकमेकाला जेव्हा कट करतील आणि एक्झॅक्टली सेम पॉइंट बनतात आणि जर त्यांच्यातला अँगल जर 90 डिग्री असेल तर आपण काय म्हणणार ऑर्थोगोनल इंटरसेक्शन ऑफ टू कर्व्स ठीक आहे। आता जरा गणित बघूया आपण जे एक गणितासाठी अगोदर बेसिक M1 इज इक्वल टू F' ऑफ x स्लोप ऑफ फर्स्ट लाईन M2 इज इक्वल टू D' ऑफ x स्लोप ऑफ सेकंड लाईन नो डाऊट करेक्ट। आता इथे मी जरा हे करतो बघा इफ द टू कर्व्स y is equal to a raised to x and y is equal to b raised to x intersect at angle at an angle alpha then tan alpha is equal to a log a minus log b ठीक आहे upon 1 plus log a log b b minus log a plus log b upon 1 plus log a log b आणि c log a into log b d log a upon log b ठीक आहे। स्वतः माझ्याकडे दोन हे आहेत y is equal to a raised to x आणि y is equal to b raised to x ओके क्लियर जपतय। सो बघा वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स हे दोन आहे मी काय करेन डिफरेंशिएट करेन सो एम वन इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स ए रेस टू एक्स लॉग ए ठीक आहे आणि दुसरा एम टू इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स बी रेस टू एक्स लॉग बी गॉट इट। आता ऑफकोर्स आपल्याला लॉग ए म्हणजे ए रेस्ट्रेक्ट आणि बी रेस्ट्रेक्ट याच्यातनं कॅन्सल होणार आहे हे आपल्याला कळतंय कारण उत्तरामध्ये ए रेस्ट्रेक्ट आणि बी रेस्ट्रेक्ट कुठेही नाही मग दोन्ही डिवाय बाय डी एक्स असल्यामुळे मी इक्वेट करू शकतो का त्यांना करू शकतो का म्हणजे कसं किंवा जाऊ दे ते डिवाय बाय डी एक्स सोडून द्या वाय दोन्ही वाय असल्यामुळे मी असं लिहू शकतो का बघा बरं ए रेस्ट्रेक्ट इज इक्वल टू बी रेस्ट्रेक्ट बोला लिहू शकतो येस लिहू शकतो जर मी लिहू शकत असेल तर हे इक्वल केव्हा होईल हे इक्वल
equal only when x is equal to 0. So therefore baga, a raised to 0 is equal to b raised to 0, that is 1 is equal to 1. समझला कॉन्सेप्ट, समझला कॉन्सेप्ट. मग आता याचा पॉइंट काय झाला माझा, थोडक्यात x 0 घेतल्यावर x 0 घेणार आणि y इज इक्वल टू 1 येणार त्या केस मध्ये. तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, हा 0,1 असेल, करेक्ट आहे का? समजलंय का सगळ्यांना हे? पूर्ण हो, समजलंय का नाही समजलंय? येस. बघा प्रत्येकाची रिएक्शन येऊ द्या. मग आता स्लोप dy बाय dx म्हणजे m1 इज इक्वल टू 0,1 लॉग a, सो इट इज लॉग a. त्यानंतर m2 इज इक्वल टू dy बाय dx 0,1 b रेस टू 0 लॉग b, सो दॅट इज लॉग b. आले सगळे इथपर्यंत? आता मला करायचंय काय बघा, फॉर्म्युला काल शिकवलाय. सो त्यांनी थीटाच्या ऐवजी फक्त अल्फा म्हणलंय, टॅन अल्फा, कारण मधला अँगल काढायचंय ना, टॅन अल्फाचं फाइंड आउट करायचंय. एम टू मायनस एम वन अपॉन वन प्लस एम वन एम टू. सो मी काय लिहिन, लॉग बी मायनस लॉग ए अपॉन वन प्लस लॉग बी लॉग ए. सो मायनस लॉग ए प्लस लॉग बी अपॉन वन प्लस लॉग ए ओके. ऑप्शन सांगा आता, ऑप्शन सांगा आता. ऑप्शन बी आहे, हा येस गुड. समजलंय का? परफेक्ट गणित कळले का? कोणाला काही याच्यात डाऊट प्रश्न काही असतील तर सांगा, मी सांगतो. कोणाला काही डाऊट वगैरे काय असेल तर सांगा, मी सांगतो. हा एक महत्वाचा, 31 डिसेंबर उद्या आहे. काही विद्यार्थ्यांनी साईग्राम सरांजवळ असं काहीतरी सांगितलं की आम्हाला सुट्टी हवी. कोण कोण येते बाबा? खर तो आपला सण नाही, पण तरी कोण हे करणार? बोला आता पटकन बोला की आम्हाला सुट्टी हवी, 31 डिसेंबर आम्हाला साजरा करायचा आहे. अरे अनन्या वाघ, आम्ही म्हणजे तू एकटीस का? आम्ही म्हणजे कोण कोण होत? आम्ही म्हणजे कोण कोण होत तुझ्या बरोबर? मी आहे, तू आणि सिद्धा. काय बर, सिद्धा आज नाहीच आलेली. सिद्धा काय बे? सिद्धा आहे, आहे आहे, दिसली दिसली आहे. हा मग तुम्हाला हवी आहे का सुट्टी? तुम्ही घेऊ शकता सुट्टी, नो प्रॉब्लेम. माझं लेक्चर आहे 4:30 आहे, ज्यांना बसायचंय त्यांनी बसा, ज्यांना नाही बसायचंय त्यांनी नका बसू. 31 डिसेंबर साजरा करा, आय डोंट माइंड. ओके, फक्त जे बुडेल ते नंतर लिहून घ्या, कम्प्लीट करा, प्रॉब्लेम नको व्हायला तुम्हाला. परवाचं लेक्चर काहीच कळणार नाही असं व्हायचं. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवायच्या. आता तुम्ही त्या मनाने मोठे आहात. अँगल ऑफ इंटरसेक्शन ला पुढे जाऊया. बिटवीन द कर्व्स, कर्व्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x अपॉन पाय अँड वाय इज इक्वल टू साइन एक्स. सो ए इज इक्वल टू टॅन इनवर्स मायनस 1 अपॉन पाय, b is b cot inverse
1 upon pi and C tan inverse pi D cot inverse pi. ठीक है, बघा कसं काय करता येते तुम्ही सांगा. मी काय करतो आता, पहिलं वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x अपॉन पाय लिहिलं आणि इकडे वाय स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स लिहितो. मी फक्त स्क्वेअर केलंय, बाकी काय केलेलं आहे, कारण दोन्ही गोष्टी सेम होण्यासाठी. ठीक आहे, लक्ष द्या आता. इक्वेट करतोय मी, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 2x अपॉन पाय, बरोबर का. आता एक्स च्या कोणत्या व्हॅल्यूला हे दोन्ही सेम असेल, तर पहिली व्हॅल्यू इफ वी टेक वेन एक्स इज इक्वल टू 0, हे आफ्टर ऑल तुम्ही टाकून बघितले असेल तुम्हाला कळणार नाही. सो साइन 0 साइन स्क्वेअर 0 सॉरी इज इक्वल टू 0, बरोबर आहे का, म्हणजे 0 इज इक्वल टू 0, क्लिअर. सो एक्स ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर वाय पॉईंट 0 सी, बरोबर आहे ना. सो या केस मध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, 0,0 असेल ओरिजिन, करेक्ट. ओके, नाही पटतंय का. दुसरा आणखीन कुठला पॉइंट आहे का याला, असू शकतो का, बघा बरं, आणखीन कुठला पॉइंट होऊ शकतो का. पाय बाय टू होईल मुली, पाय बाय टू होईल, पाय बाय टू होईल, पाय बाय फोर नाही येणार. मी तुला पाय बाय फोर च दाखवू का सिद्धा, पाय बाय फोर च बघा, साइन स्क्वेअर पाय बाय फोर इज इक्वल टू 2/π इंटू पाय बाय फोर. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, येतंय, पाय बाय फोर ला सुद्धा होईल, करेक्ट आहे. हो, इथे 1/2 होईल. हो हो, करेक्ट आहे. मी आपले एक्स्ट्रीम पॉईंट घेतले 90 आणि हा, मी हा विचारच म्हणजे त्यावेळेस मी विचार केला नाही, उगाच मधला कुठला असेल तर मी तो करत गेलो, कळलं का. हरकत नाही, काय हरकत नाही, फक्त लॉजिक त्याला हेच वापरा. मग पाय बाय फोर ला वाय काय, मग एक्स जर पाय बाय फोर असेल तर दुसरा 1/√2 या केसमध्ये. ठीक आहे, आणि तिसरा पॉइंट आता असा येईल, हा तिसरा पॉइंट आता असा येईल की पाय बाय टू घ्यावा लागेल. सो बघा साइन स्क्वेअर, कारण माझ्या दृष्टीने आन्सरच्या दृष्टीने मी बघत होतो, आता तो विषय काढलायस म्हणून मी सगळं समजावून सांगतो. असं नको व्हायला की काय राहिले पाय पाय कॅन्सल, दोन्ही साईडला 1 = 1, म्हणजे पहिला पाय बाय टू आणि दुसरा 1 असा तो पॉइंट येईल, कळलं का. एक्स कारण आपण एक्स ला सबस्टिट्यूट करतो, कळले का हे पॉइंट कसे आले. अनिका डफळ, दाते, प्रीत आपटे, पूजा गौड, चला कळले का सगळ्यांना कसे आले हे पॉइंट. व्हेरी गुड, ओके, ग्रेट. हा ठीक आहे, आता हे पॉइंट कसे आले तुम्हाला सांगितलं. आता 0,0 आपण घेऊ शकत नाही, कारण आता काहीच येणार नाही. बघा डीवाय बाय डीएक्स, इथे आपल्याला काय करायला, 2y dy/dx इज इक्वल टू 2/π, बरोबर आहे, दोन्ही साईडचा कॅन्सल झाला. dy/dx इज इक्वल टू हा इथे 1/π (y) आणि इकडे याचं डिफरन्शिएशन नाही करणार मी, ओरिजिनल याचं करणार, dy/dx इज इक्वल टू cos x. ओके नाही पोरांनो, कळतंय का. आता बघा, हा मी घेताना पाय बाय टू आणि 1 वाला घेतो आत्ता पॉइंट, हा कळलंय का पोरांनो. सो वाय च्या जागेवर dy/dx ऍट पाय बाय 2,1, ठीक आहे ना. सो 1/π इथे झालं, कारण वाय ची व्हॅल्यू टाकेन ना मी, काय रे पोरांनो, हो की नाही, वाय ची व्हॅल्यू 1 टाकेन आणि इथे dy/dx पाय बाय 2,1 या केस मध्ये कॉस पाय बाय 2 टाकेन, म्हणजे हा 0 झाला, जेवताय. सो दिस इज m1, दिस इज m2 आणि त्यांना हवंय काय, अँगल ऑफ इंटरसेक्शन. ओके करूया, तेच अँगल ऑफ इंटरसेक्शन म्हणजे टॅन थीटा, बरोबर पोरांनो, येस.
काय करतोय कळतंय का तुम्हाला? बघा, सो टॅन थीटा इज इक्वल टू, कालच फॉर्म्युला बघितला, एम टू मायनस एम वन अपॉन वन प्लस एम वन एम टू. सीधा तू पाय बाय फोर ने सुद्धा करून बघ, येते का? पाय बाय फोर ने सुद्धा करून बघ, येते का? म्हणजे तुझी जी क्वेरी आहे ती सॉल्व होईल. सो एम टू इज झिरो मायनस वन अपॉन पाय अपॉन वन प्लस झिरो होणार, कारण तो मल्टिप्लाय आहे. थोडक्यात इथे वन अपॉन पाय येणार, कारण मायनस साइन जातो मॉड्युलस असल्यामुळे, बरोबर आहे का? सो थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वन अपॉन पाय. ओके, सो विच ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन? आता ह्याला आपण असं करूया, इथे नाही बरं का, मायनस आहे, म्हणजे तिथे काय करावं लागेल, कॉट इनवर्स ऑफ पाय असं म्हणता येईल का याला? अरे इथं प्रॉपर्टी आहे ना याची, काय रे पोरांनो, इथं प्रॉपर्टी आहे, कळतंय का काय चालू आहे ते? बघा, झेपला असेल तर झेड एन सी टाईप करा, नसेल तर, आणि सिद्धा म्हणते तोही हे वापरा बरं का, पाय बाय फोर नी पण करून बघा, मला आता लगेच उत्तर सांगा. पाय बाय फोर नी सुद्धा करून बघा आणि उत्तर सांगा मला. करताय तुम्ही, झाल्यानंतर उत्तर सांगताय, म्हणजे येते की नाही तुमचं तुम्हाला लगेच कळून जाईल. मी काय फार सांगायला नको. चला चला, करत असाल तर डब्ल्यू टाइप करा. अरे करत आहात का? डब्ल्यू टाइप करा ना मग. हा चला चला, पटपट. नाही येते ना, आणि नाही येत असेल उत्तर, फक्त ऐक ऐक ऐक, फक्त प्रॉब्लेम हा येतो त्याच्यामध्ये की त्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते येत नाही. ओके, नाही त्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ना ते येत नाही. बरोबर, म्हणून म्हणून ते ह्याच्या प्रमाणे आपण हे करूया, रिक्वायरमेंट प्रमाणे करायचं असत. हा कळलं आता सिद्धा? म्हणजे मी हे सांगण्याचा मुद्दा हा होता की तुम्ही करण्याच्या मागे, की जर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेल की पाय बाय टूच का घ्यायचा, पाय बाकी का घ्यायचं नाही, तो ऑप्शन आपल्याला कळला पाहिजे. ते करून बघितलं का तू पाय बाय फोर नी? शर्वीन, सिद्धांत गोत्रे, तू पण करून बघितलं का? केलं नसेल तर करा, कुठलंही सोडू नका काही. बघा पुढे, हा अँगल ऍट विच the curve y is equal to k e raised to k x intersects the y axis okay, so a tan inverse of k square, b cot inverse of k square, c sec inverse of root of 1 plus k square k raised to 4, sorry, and c is
एंड डी इज नन. चला कस करना तुम्हाला देऊ पाच एक मिनिट दोन मिनिट करायला. ऍक्च्युली याच्यामध्ये हे जे वाक्य आहे की नाही त्याचा सगळा खेळ आहे बरं का. तुम्हाला ते जर कळलं तरच तुम्हाला उपयोग आहे पुढचं हे करणं. बघा म्हणजे काय विच द कर इंटरसेक्ट वाय ऍक्सिस हा पॉइंट महत्वाचा आहे. कर इंटरसेक्ट वाय ऍक्सिस हा पॉइंट महत्वाचा आहे बाकी काही नाही पॉइंट. याचा जर तुम्हाला अर्थ कळला असेल तर पुढे तुम्हाला सगळं कळेल. येस कळलाय का याचा अर्थ पुर हो कळलाय का याचा अर्थ कळलाय का. येस बोला ओके बघा येस कळलंय ओके मग करा येत असाल तर करा. बाकी ज्यांना येत नसेल त्यांनी स्पष्ट सांगा सर नाही आलं तुम्ही करून दाखवा मी करून दाखवतो काही प्रॉब्लेम नाही. बोला बोला लवकर. ऑप्शन ए वेदांत आलं का बर बघूया आपण वेदांत ए येतो का सी येतो का डी येतो का बी येतो हे काय असेल ते आपण बघूया. एक गंभीर म्हणून तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला विचारलंय काय हे कळण्यासाठी बरं. सपोज असा हा कर्व आहे असं समजूया आणि याच पॉइंट मधन तुम्हाला एक टँजेंट काढावी लागेल. तर जो अँगल कर्व मी केलाय वाय ऍक्सिसशी दिस इज वाय ऍक्सिस तो तुम्हाला काढावा लागेल. ओके दिस इज थीटा म्हणजे हा काय होईल ऑब्विसली हा पाय बाय टू मायनस थीटा होईल. आय एम राईट ऑर रॉंग सीधा दोघांचे उत्तर चुकलेले. आता थांबा जरा मी काय सांगतोय ते ऐका ऐक ठीक आहे. आदित्य इज राईट ओके. आता बघा करायचंय काय काय ठीक आहे. थोडक्यात ह्या केस मध्ये कुठेही वर इथे सुद्धा 0, B असं धरूया इथे 0, 0 सांगायचं तात्पर्य काय तर एक्स काय असेल 0 असेल बरोबर आहे का. तो बघा वाय इज इक्वल टू के ई रेस टू के एक्स एक्स ची व्हॅल्यू 0 आली तर वाय काय बरोबर आहे. सो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर ई रेस टू के एक्स डीवाय बाय डी एक्स ऍट 0, B. आता याच्यात काय वाय नाही घ्यायचं आहे त्यामुळे मी डायरेक्ट के स्क्वेअर ई रेस टू 0 अँड दॅट इज के स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे स्लोप दॅट इज एम इज इक्वल टू के स्क्वेअर. मला अँगल कुठला हवा आहे पण याच्यात ना मिळेल काय एम म्हणजे टॅन थीटा टॅन थीटा इज इक्वल टू के स्क्वेअर करेक्ट. टॅन थीटा इज इक्वल टू के स्क्वेअर आम आय राईट हो का नाही. म्हणजे हा थीटा आला पण ऍक्च्युली मला समोरचा हवाय बरोबर का बरोबर का. सो ऐका ना दोन मिनिट. सो मी यालाच असं लिहू शकतो का कॉट पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू के स्क्वेअर. सो पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू कॉट इनवर्स के स्क्वेअर. बघा कोणाला काही याच्यात डाऊट असेल तर सांगा मला.
लिहून झालं की सांगा. बी ऑप्शन आहे आणि तो करेक्ट आहे. बोला पहलवान बोला. रेड एंड सी. आता का चुकलं हे कळलंय का पहिलं ते सांगा. कोणाला काही याच्यामध्ये आणखीन काही वेगळं म्हणायचं असेल तरी ते डिस्कस करूया, काही प्रॉब्लेम नाहीये. पण पहिलं तुम्ही हे गणित कळले का ते सांगा. येस तनया. रॉंग रॉंग. नाही तुझा कन्सेप्ट अर्धवट आहे. तू केलेस बरोबर पण तुझा कन्सेप्ट अर्धवट आहे. मी तुझा कन्सेप्ट समजावून सांगतो तुला काय आहे. हा ठीक आहे बघ अगदी व्यवस्थित समजावून सांगतो की कसा हे आहे. मी कोणतीही लाईन जेव्हा घेतो वेन आय से फाइंड द स्लोप ऑफ दिस लाईन देन आय हॅव टू फाइंड आउट द स्लोप ऑफ मीन्स अँगल ऑफ द लाईन विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस दॅट इज एम इज इक्वल टू टॅन थीटा. And when I say opposite side, so it will be pi by 2. But it is not a slope of the line. Okay? It is just the angle with respect to that axis. Kalla ka aditya. Chamane to tithe tasa nahi yanar. Simple. Jepla kalla. Okay? Yes. Pudcha ganit karuya apan. कुणाल आहे का. कुणाल आर यू देअर. सकाळचं लिहून घेतलं का बुडलेलं तुझ. फाइंड एक्यूट अँगल अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ कर. ठीक आहे. वाय इज इक्वल टू मॉड्यूल्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन अँड वाय इज इक्वल टू मॉड्यूल्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस थ्री. ठीक आहे. एक महत्वाचं लॉजिक सांगतो बरं का की या केसमध्ये काय घडणार आहे ते सांगतो. तर बेसिकली अक्यूट अँगल ऑफ इंटरसेक्शन मध्ये मी पहिला ह्याचा विचार करणार आहे. कुठलेही व्हॅल्यू घ्या त्याच्यात जरी मायनस जरी घेतली तरी त्याचा स्क्वेअर झाल्यामुळे ती पॉझिटिव्हच होणार आहे. हे तर सगळ्यांना पटतंय. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट वाय इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन. ठीक कळतंय क्लिअर सगळ्यांना. सो मी आता काय करतो पॉझिटिव्हच जर येणार असेल तर असं समजतो की ह्यातनं जो येईल तो एक्स स्क्वेअर मायनस वन असा पॉझिटिव्हच येईल. ठीक आहे. वाय प्लस वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक सगळ्यांना कळलं. वाय प्लस वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर सगळ्यांना कळलंय नक्की. इथपर्यंत काय केलं. आता आपल्याला याचे पॉइंट्स काढायचे की काय होणार याचे पॉइंट. ठीक आहे का. म्हणजे हा ऍक्च्युली हायपरबोला सॉरी हा पॅराबोला आहे की नाही तुमच्या लक्षात येते का. हा पॅराबोला आहे. मी जरा नीट पॅराबोला काढतो तुम्हाला कारण त्यातनच ती फिगर मला काढावी लागणार आहे. बघा ही खरी झाली फिगर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय प्लस वन. सगळ्यांना कळले का एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय प्लस वन ची फिगर. येस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय प्लस वन ची फिगर लक्षात आलंय का तुमच्या. बर आता काय झालंय
जीरो कॉमा माइनस वन ए ही बरोबर आहे का, जीरो कॉमा माइनस वन ए ही नक्की कळलं हा। पण ही अशी आहे ना, पण आता मॉड आलंय, मॉड आल्यावर काय करतो आपण पॉझिटिव्ह साईडलाच जातो, कुणाच्या आता वायच्या पॉझिटिव्ह, म्हणजे वायची कायम पॉझिटिव्हच व्हॅल्यू येणार हो की नाही, म्हणजे तो था कसा होईल बघा, आणि तो असा येईल येस। आले का लक्षात येस, मग तो मॅक्सिमम कुठे असेल, वन कॉमा झिरो वर असेल आणि हा मायनस वन कॉमा झिरो असेल, एम आय राईट ऑर रॉंग, बघा करून काही प्रॉब्लेम नाही, टाकून बघा तिथे व्हॅल्यूज, तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय ते। सगळ्यांना कळलंय का झेड एन सी, कमॉन इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळलाय का, येस। ठराविक मुलं फक्त हो म्हणतात, बाकी सगळे निवांत तिथे बसलेले असतात आपले, ठीक आहे। आता आपण पुढचं बघूया, वाय इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस थ्री, ऑब्व्हियसली वन पेक्षा मोठाच पाहिजे ना ती व्हॅल्यू, तरच तो इंटरसेक्शन करेल किंवा नाही करणार, काय जे काय घडेल ते बरोबर करेक्ट आहे का नाही। किंवा आता असं जरी समजा की माय निगेटिव्ह आलं तरी तो पॉझिटिव्हच करणार आहे सेम वे हो की नाही, मग इथे मी वन घेतला तर इथे मायनस टू होईल, एक्सच्या जागेवर मी वन घेतला तर काय करेल मायनस टू होईल, म्हणजे तो वर जाईल, कॉमन सेन्स आहे। म्हणजे उघडताना हा प्रत्येक वेळेस काय करतोय, वन पर्यंत जर घेतलं तर हा निगेटिव्ह उघडतोय, कारण थ्री मोठा आहे म्हणून, त्याचा दुसरा उद्देश काय नाही बर का, थ्री मोठा आहे म्हणून। तर मग मी काय करीन, वाय इज इक्वल टू असं लग करीन, वाय इज इक्वल टू या केसमध्ये एक्स स्क्वेअर मायनस थ्री आणि इथे वाय प्लस थ्री इज इक्वल टू एक्स स्क्वेअर झाला, कळलंय। मायनस होईल प्लस होईल आपण नंतर बघूया, पण आता या घडीला हे एक्स ची व्हॅल्यू झिरो टाकल्यावर वाय काय येतोय, वाय काय येतोय प्लस थ्री येतोय, मायनस थ्री येतोय बरोबर आहे, म्हणजे हा आणखीन कुठेतरी खाली असा यायला पाहिजे बरोबर का, म्हणजे हा असा होणार होता, पॅराबोला हा कसा होणार होता, असा होणार होता, लक्षात येते का सगळ्यांच्या मी काय केलं हे, हा ठीक आहे। सो आता बघा वाय ची व्हॅल्यू जर झिरो झाली इथे काय होणार, वाय ची व्हॅल्यू झिरो होणार, मग तो किती होईल, एक्स प्लस ऑर मायनस इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट थ्री, म्हणजे हा पॉईंट किती मिळाला, रूट थ्री कॉमा झिरो आणि हा मायनस रूट थ्री कॉमा झिरो, अरे सिंपल आहे। आता ऍक्च्युअली मॉड्युलस आल्यामुळे हा डायग्राम कसा झाला, हे इकडं झाला असा, समजलं, आणि आपल्याला ह्या इंटरसेक्शन बद्दल त्यांनी बोलले, आपल्याला ह्या इंटरसेक्शन बद्दल बोलणं करायचंय, अँगल ऑफ सॉरी फाइंड अक्यूट अँगल ऑफ इंटरसेक्शन ऑफ कर्व, समजलं का, तो इथे जो अक्यूट अँगल होते त्याच्या संदर्भात आपण बोलतोय। आता हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो काढल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही बरोबर आहे का, तो पॉइंट कसा निघणार, आता सगळ्यात मुद्दा आहे, कळीचा मुद्दा आहे बरोबर का, सगळ्यांना कळले काय फिगर काढली काय केलंय सगळ्यांना, चला निखिल सोनी, कुणाल काकडे, कृष्णा रेडे, सर्वेश शर्मा आणि सांगितलं प्रीत आपटे, आज गायत्री आत्माने पहिली दिसत आहे, अच्छा डॉट टाकल्यामुळे पहिली आली का ती, बर गायत्री विरंगी, हर्षदा समजतंय का, सुधीर रावळ, युक्ता चहा काय 31 डिसेंबर का, अजूनही तिची सवय जात नाही बाबा भांड्यामारीची, आज आहे काल कुठे होती युक्ता, काल कुठे होतीस, काल नव्हती तू, नव्हतीस तू युक्ता काल, एनिवे विधीच्या आज नाहीये बर, चल पुढे काय करायचं, आता
आपण हे इक्वेट करूया कारण एक्स ची व्हॅल्यू त्याच वेळेला आणि एक्स स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू मॉड्यूल ऑफ एक्स स्क्वेअर मायनस थ्री करेक्ट. सो ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड कारण मॉड्युलस घालवायचं असेल तर स्क्वेअर घालवायला पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर का वेदांत विवेक. सो एक्स रेस टू फोर मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू एक्स रेस टू फोर मायनस सिक्स एक्स स्क्वेअर प्लस नाईन. ऑब्विसली हे दोन कॅन्सल होते हा इकडे जाईल. येस ऑर नो हा आणि फोर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू. सो एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस रूट टू. म्हणजे मला एक सांगा हा जो पॉइंट आहे तो रूट टू कॉमा समथिंग काहीतरी असेल बरोबर आहे का तो वन असणार आणि या लाईनीत असेल ना तो या लाईनीत असेल ना तो काय तो वन असेल. आपल्याला त्या वन ची काहीच करायचं नाही. सो हा तिकडे येईल रूट टू कॉमा झिरो येईल हा पॉइंट झेपलाय रूट टू कॉमा झिरो येईल आणि ऑब्विसली याचा पॉइंट जो येईल तो मायनस रूट टू कॉमा झिरो येईल. सगळ्यांनी फिगर मध्ये काढायला सुरुवात केली का सगळे काढतायत का फिगर मध्ये हा बोला सगळे काढतायत का फिगर मध्ये गुड. आता हे आलं कुठून तेही सांग बर का वन कुठून आला अगदीच तुम्हाला हवं असेल तर वाय इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ स्क्वेअर मायनस वन इथे टाका रूट टू तर टू होईल टू मायनस वन वाय इज इक्वल टू वन म्हणून सुद्धा हे दोन्ही बाजूनी मी दाखवते तुम्ही बघा. आता ही जी लाईन आहे ही जी लाईन आहे ही आपल्यासाठी फार महत्वाची लाईन आहे बघा म्हणजे कुठली ही ही लाईन. मग आता ह्या लाईनवर काय दिसतंय मी का घेतली ती लाईन सांगतो वन रूट टू याच्यात बरेच पॉइंट आहेत बरं का रूट थ्री. आता त्या एका लाईनवर आहेत तिन्ही पॉइंट काय म्हणताय तुम्ही बरोबर का. आता जरा आपण एक एक काम करूया. पहिला वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वन तो घेतला आणि आता आपलं डिसाईड झालंय की एक्स हा रूट टू आहे त्यामुळे वाय इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री. आता हे मायनस का घेतलं वाय इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ एक्स स्क्वेअर मायनस थ्री याच्यात रूट टू ची व्हॅल्यू टाकली कारण आपल्याकडे मॅक्सिमम रूट टू येणार आहे. तर रूट टू ची व्हॅल्यू टाकल्यावर टू मायनस थ्री मायनस वन येणार म्हणजेच तो निगेटिव्ह उघडणार म्हणून त्याला इथे निगेटिव्ह घेतलेला आहे. सगळ्यांना कळले इथे निगेटिव्ह का घेतलंय ते. अरे पुरो कळलंय का फक्त आदित्य जोशी का बाकी त्यांना नाही इथे वन पाहिजे. सो डिफरंट डीवाय बाय डी एक्स एम वन इज इक्वल टू टू एक्स आणि डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस टू एक्स हा एम टू. सो ऍट रूट टू कॉमा एक्स ची व्हॅल्यू रूट टू आहे पण आपण जास्त काही पॉइंट लिहायला नको. सो एम वन इज इक्वल टू म्हणजे रूट टू कॉमा वनच आहे पण वाय ची टाकायचीच नाही तर कशाला टू रूट टू आणि एम टू इज इक्वल टू मायनस टू रूट टू बरोबर बरोबर आहे का. सो बघा टॅन थिटा इज इक्वल टू मॉड एम टू मायनस एम वन अपॉन वन प्लस एम वन एम टू. उत्तर सांगा आता थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स काय लिहू बोला लवकर. बोला लवकर काय लिहू बाकीच्यांचं आन्सर सांगा. वेदांतनी त्याचा आन्सर टाकलाय तुम्ही बोला बाकीचे. काय बरो झालं की नाही
सेम आंसर आला. सो यू आर राइट. आले लक्षात? क्लियर आहे. आजचा हा टॉपिक कंप्लीट झालाय. उद्याला आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत, दॅट इज मोनोसिटी वगैरे घेणार आहोत. त्यामुळे प्लीज डोंट मिस टुमारोज लेक्चर. क्लिअर आहे का?